नमस्ते विद्यार्थी मित्र हो, मी थोरात गोरक्षनाथ मारुती, सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी, थोरात माध्यमिक विद्यालय खळी, तालुका संगमनेर। आज आपण गुरुत्वाकर्षण ह्या पाठाविषयी माहिती बघणार आहोत। त्यामध्ये आजचा आपला जो भाग आहे तो पृथ्वीचे गुरुत्व त्वरण। पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय? की पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीचं वस्तुमान हे पृथ्वी केंद्रित आहे। परंतु पृथ्वी केंद्रित जरी असलं, परंतु पृथ्वीला स्वतःचं गुरुत्वीय बल असल्यामुळं आपण कोणती वस्तू जेव्हा फेकतो त्यावेळी ती वस्तू गुरुत्वीय बलामुळे तिचा त्वरणातीत होते, म्हणजे तिचा वेग खाली येताना वेग वाढतो। याचं कारण ती त्वरणातीत होते आणि म्हणून त्याला म्हणायचं पृथ्वीचे गुरुत्व त्वरण। आता यामध्ये पृथ्वी तिच्याजवळील वस्तूवर कोणता बल प्रयुक्त करते की गुरुत्वीय बल प्रयुक्त करते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की पृथ्वीचे जे गुरुत्व बल असतं ते केंद्राकडे क्षितिज लंब अवस्थेत असतं, हे लक्षात घ्या। आणि पुढे मग आता हे जे गुरुत्व बल असतं ते कोणत्या चिन्हाने दाखवतात? जी, स्मॉल जी। जी बरोबर जीएम अपॉन आर वर्ग। आता जीचे एस आय एकक काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर पर सेकंद वर्ग। आता या ठिकाणी काय आहे? एम जी काय आहे? जी हा स्थिरांक आहे। तो मग अशी बघितलं आपण त्याची किंमत काय होती? 6.673 × 10⁻¹⁷ अशी त्याची किंमत होती। आणि एम एम हे काय? पृथ्वीचे वस्तुमान आहे। आणि हा जो आर आहे, कॅपिटल आर, कॅपिटल आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आहे, हे लक्षात घ्या। या ठिकाणी हा स्मॉल जी जेव्हा काढतो आपण, स्मॉल जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण, गुरुत्वीय त्वरण आपण म्हणू पृथ्वीचं, ते अशा पद्धतीने जी एम कॅपिटल जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर ह्या सूत्राने मिळतं। आणि जीची जी जीचं जे एकक आहे, एस आय एकक, ते मीटर पर सेकंद वर्ग आहे, लक्षात घ्या। आता पृथ्वीचे वस्तुमान आपल्याला माहीत पाहिजे किती येते? 6 × 10⁻¹⁴ किलोग्रॅम। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की इथं पृथ्वीची त्रिज्या किती बघा? 6.4 × 10⁻⁶ मीटर ही पृथ्वीची त्रिज्या आहे। आणि ह्या किमती जर आपण या ठिकाणी टाकल्या, जी बरोबर कॅपिटल जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर ह्या सूत्रामध्ये किमती टाकल्या, तर आपल्याला या ठिकाणी जीची किंमत मिळते 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर। आता ही जी आहे ना, ही काय आहे? ही त्वरण आहे पृथ्वीचं, लक्षात घ्या। आणि हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान एम आणि तिची त्रिज्या आर ह्या दोनच गोष्टींवर अवलंबून असतं, लक्षात घ्या। म्हणजे पृथ्वीचं त्वरण हे फक्त पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या ह्या दोनच गोष्टींवर अवलंबून असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। आणि इतर कोणत्याही नियमावरती पृथ्वीचे त्वरण अवलंबून नसते। आता पुढे हे जे जी त्याला आपण म्हटलेलो आहे पृथ्वीचे त्वरण, ह्या जीच्या मूल्यामध्ये काही कारणांमुळे बदल होतात पा, त्याचे असे आपल्याला तीन कारणं बघायचे। त्यातलं पहिलं कारण आहे अ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल। आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय बदल आहे बघा, की पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरत असते आणि ती स्वतःभोवती फिरत असताना तिचे जे ध्रुवीय आकार जे आहेत ना, ते असे निमुळते होत गेलेले आहेत। आणि मग हे पृथ्वीचे ध्रुवीय आकार निमुळत होत गेल्यामुळं त्या ठिकाणी जीचे मूल्य सगळ्यात जास्त आहे आणि ते आहे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग। लक्षात घ्या, डिसिमल पॉईंट नंतर वाचायचं कसं हे लक्षात घ्या प्रत्येकाने, की या ठिकाणी जीचे मूल्य ध्रुवांवर सगळ्यात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग असं आहे। आणि तेथून पुन्हा आपण जर विषुववृत्ताकडे गेलो तर विषुववृत्ताकडे काय होतं? जीचं मूल्य कमी कमी होत जातं। आता ते जीचं मूल्य सर्वात कमी म्हणजे किती असतं विषुववृत्तावरती? 9.78 मीटर पर सेकंद वर्ग। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जीचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कशा पद्धतीने बदल होतात ते बघितलं। आता दुसरा मुद्दा आहे तो उंचीनुसार बदल। मग आता जीचे उंचीनुसार बदल कसे होतात बघा, आपण जर पृथ्वीच्या भूपृष्ठावरून वरती वरती गेलो तर वरती वरती गेल्यानंतर काय होतं? जीचे मूल्य कमी होत जातं। त्याचं कारण काय? कारण केंद्रापासूनचं अंतर जे असतं, आपण पृथ्वीच्या सपाट पृष्ठभागापासून जेव्हा वरती वरती जातो तेव्हा ह्या जीचे मूल्य काय होतं? कमी होत जातं। याचं कारण काय? की पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं आणि हे अंतर वाढत गेल्यामुळं या ठिकाणी जीचं मूल्य कमी होतं। आणि त्याची व्याख्या काय, त्याचं सूत्र काय? जी बरोबर जी कॅपिटल जी एम अपॉन स्मॉल आर वर्ग। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे पा, चार्ट दिलेला आहे। हा चार्ट असा आहे की बघा, स्थान पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची किलोमीटरमध्ये आणि
हे जे तोरण आहे, जे मूल्य आहे, ते जीचं मूल्य दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी शून्य असतं. काय असतं? पृष्ठभागापासून उंची एच बरोबर शून्य असेल ना, आणि मग तिथं जीचं मूल्य असतं 9.81. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट शिखरावरती गेलो आपण की सगळ्यात जास्त उंच शिखर आहे, तिथं 8.8 एवढी उंची आहे किलोमीटरमध्ये, आणि जीचं मूल्य आहे 9.8, म्हणजे 0.01 कमी झाली. त्याचप्रमाणे मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची जर 36.6 किलोमीटर असेल तर जिचं मूल्य होतं 9.77. त्यानंतर अंतराळयानाची कक्षा ही 400 किलोमीटरपर्यंत असते, कमीत कमी 400 बरं का, जास्तीत जास्त ती 35,000 किलोमीटरपर्यंत आहे. तर 400 किलोमीटरवरती ग्रह असेल तर त्याचं त्या ठिकाणी जिचं मूल्य आहे 8.7. आणि दळणवळण उपग्रह जे सोडले जातात त्याची बघा 35,700 हे सर्वात उंच असतात, आणि त्यांची त्यावेळी जीचं मूल्य आहे 0.225. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जीच्या मूल्यात होणारे बदल, दोन बदल पाहिले. आता तिसरा बदल आहे खोलीनुसार बदल. तिसरा बदल आहे खोलीनुसार बदल. आता हे बघा, पृथ्वीच्या आत जर गेलो आपण, खोली म्हणजे काय, समजा आपण पृथ्वी गोल आहे, पृथ्वीला एक आपण होल पाडला असं गृहीत धरू, आणि तिच्या अगदी सेंटरपर्यंत गेलो आपण, म्हणजे पृथ्वीच्या आपण केंद्रापर्यंत गेलो असं त्याचा अर्थ होतो. तर असा खाली खाली जर गेलो तर काय होईल पहा, जीचे मूल्य कमी होत जातं. का? कारण आर त्रिज्या कमी होते, आणि त्रिज्या कमी झाली किंवा उंची कमी झाली केंद्रापासून तर चंद्राची, आता या ठिकाणी काय होईल, मग जीचं मूल्य कमी होतं. आता ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो काय, चंद्राचे गुरुत्वीय बल. आता चंद्र आणि पृथ्वी, पृथ्वीच्या जे ग्रहमाला आहे त्या ग्रहमालेमध्ये चंद्र हा पृथ्वीचा जवळचा ग्रह आहे लक्षात घ्या. आणि मग चंद्रावरती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचे काही गोष्टींमुळे बदल होतात आणि पृथ्वीवरती पण होतात. आता चंद्राचं जे बल आहे की पृथ्वी जी पृथ्वी जे बल प्रयुक्त करते चंद्रावरती, ते जे बल आहे ते काय होतं, ते 6 पट बल चंद्रावरती जास्त असतं लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंचीची उडी मारू शकतो. का? कारण पृथ्वीचं बल हे चंद्राच्या बलापेक्षा 6 पटीने जास्त आहे. म्हणजे चंद्राचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या 6 पटीने कमी असल्यामुळं आपण 6 पट जास्त उडी त्या चंद्रावरती मारू शकतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो वस्तुमान. आता वस्तुमानाचा विषय असा आहे की बघा, की वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वस्तुमान, म्हणजे त्यामध्ये जे असलेले जे द्रव्य संचय असतो, म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या हातामध्ये ही स्टिक आहे, ह्या स्टिकमध्ये असणारं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान काय, की हे वस्तुमान म्हणजे त्या या द्रव्य संचय किती आहे या स्टिकमध्ये ते तेवढं त्याचं वस्तुमान होतं. म्हणजेच वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. आता त्याचे आपण काही गुणधर्म बघू. ह्या वस्तुमानाचं एकक काय, SI एकक किलोग्रॅम. पुढचं काय आहे, ही अदिश राशी आहे, म्हणजे वस्तुमान दर्शवण्यासाठी दिशेची आवश्यकता नाही. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील वस्तुमानाचं मूल्य बदलत नाही. आणि न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमानामुळे जडत्व हा गुणधर्म आपल्या वस्तूच्या अंगीकार वस्तू अंगीकारत असते. त्यानंतर पुढची जी क्वांटिटी आहे ती आहे वजन. आता एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या गुरुत्वीय बलामुळे जे इफेक्ट निर्माण होतो त्याला आपण वजन म्हणतो. आता हे जे बल पृथ्वीने प्रयुक्त केलेलं बल, म्हणजे ते आपण W ने दाखवतो, W बरोबर F, दॅट इज MG. M म्हणजे काय, त्या वस्तूचं वस्तुमान, आणि G म्हणजे गुरुत्वीय बल. पृथ्वीने गुरुत्वीय बल त्यावरती प्रयुक्त केलेलं असतं आणि त्या वस्तूचं वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे त्या वस्तूचं वजन होय. आता वजनाला मात्र, वजन हे बल असल्यामुळं त्याचं SI एकक काय होईल, न्यूटन होईल. आणि शिवाय जेव्हा आपण बल म्हणतो, बल कोणत्या दिशेने प्रयुक्त करतो, म्हणजे बलाला दिशा असते, म्हणून वजन ही सदिश राशी असल्यामुळं ती त्या ठिकाणी त्याला आपण दिशादर्शक आहे म्हणून तिला सदिश राशी म्हणतो. पुढे वस्तूचे जे वस्तुमान असतं हे वेगवेगळ्या स्थानांवर सारखंच असल्यामुळं, परंतु जीचं मूल्य हे वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असल्यामुळं वजन ठिकाण परत्वे बदलत असतं. ही एक गोष्ट एक महत्त्वाची आहे. आणि आता वजन मापनाची जी उपकरणे असतात ना आपली, त्यांना काय म्हणायचं, समभुजा तराजू. आता हे जे समभुजा तराजू जे असतात त्याच्यात काय करतो, आपण दोन वस्तूंची तुलना करतो. समजा मी एक तराजू घेतला, एका तराजूमध्ये भाजी ठेवली, दुसऱ्या तराजूमध्ये 1 किलोचं वजन ठेवलं, तर या बाजूला जे वस्तुमान असतं ते लोखंडाचं, त्या द्रव्याचं वस्तुमान गुणिले
गुरुत्वीय बल आणि या बाजूला भाजी टाकतो त्या भाजीचं वस्तुमान गुणिले गुरुत्वीय बल हे सारखं करतो आपण, म्हणजे त्याचं वजन सारखं करतो. आणि पुढचा जो भाग आहे गुरुत्वीय लहरी. आता काय होतं, पृथ्वी ज्यावेळी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरते त्यावेळी त्या ठिकाणी काही गुरुत्वीय बलामुळं काही लहरी निर्माण होतात, वेगवेगळ्या प्रकारचे तरंग निर्माण होतात, त्याला आपण चुंबकीय तरंग असं म्हणतो. आता हे चुंबकीय तरंग कशामुळे होतात, हो जो प्रकाश येतो ना, प्रकाश हा एक तरंग आहे लक्षात घ्या, ती एक ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेतून गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग, रेडिओ तरंग हे सगळे विद्युत चुंबकीय तरंग आहेत. आता विद्युत चुंबकीय तरंग असल्यामुळं काय हे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत आणि खगोलीय वस्तू हे जे तरंग असतात हे उत्सर्जित करतात. म्हणजे खगोलीय वस्तू हे आता मी सांगितले तुम्हाला क्ष किरण, अतिनील किरण, रेडिओ वेव्स या सगळ्या उत्सर्जित करत असतात आणि ही सगळी माहिती आपल्याला गुरुत्वीय लहरींद्वारे शास्त्रज्ञांना मिळालेली आहे. आणि त्या शास्त्रज्ञांनी सन 2016 आइन्स्टाईनने जे भाकीत केलं होतं त्या भाकितानंतर 100 वर्षांनी या खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आणि त्यामुळे आपल्याला विश्वाची पूर्णपणे माहिती घेता आली. अशा पद्धतीने आपण आज ह्या मुद्द्यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे.